बाबळी आणि बेळगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे नायगाव उमरी बिलोली धर्माबाद तालुक्यातील नदी काठाच्या जवळपास 50 गावातील शेतकऱ्यांचं दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे इकडे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने आज रयत क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत देण्यापेक्षा या भागातील नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करून त्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगदंबवार यांनी. चला तर पाहूया. नांदेड जिल्ह्यामध्ये 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. बाबळी आणि बळेगाव येथील बॅकवॉटर बंधाऱ्यामुळे जे आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, त्याचबरोबर येथे दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे होणारं शेतीचं नुकसान हे सुद्धा थांबलं पाहिजे या मागणीसाठी आज रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे. माझ्यासोबत रयत क्रांती संघटनेचे शेतकरी नेते पांडुरंग शिंदे आहेत. काय नेमकी मागणी आहे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे? नांदेड जिल्ह्यामधील बाबळी बंधारा आणि बळेगाव बंधारा बॅकवॉटरमुळे लाखो शेतकऱ्याचं शेतीचं नुकसान होत असते. तुम्ही पाहिले तर बळेगाव बंधारा बॅकवॉटरमुळे इजतगाव असेल, बळेगाव, कुंट्रू, सातेगाव, मेळगाव, सांगवी, धनज, हुस्सा, राहेर आणि बाबळी बंधारा वॉटरमुळे चिरली, कवटा, गुजरी, कांगटी, खपराळा, कोळगाव इत्यादी अनेक गावाचं शेतीचं नुकसान होत असते. आमची सरकारला विनंती आहे, खरीप हंगामामध्ये थोडा जरी पाऊस पडला वरच्या भागात आणि विष्णुपुरीचं पाणी जरी सोडलं तर बळेगाव बाबळी बंधाऱ्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होते. आमची विनंती आहे दरवर्षी मलमपट्टी न करता सरकार तुटपुंजी मदत करते आणि तोंडाला पानं पुसण्याचं काम करते, अशी मदत न करता या गावातील 25 ते 30 गावचा प्रश्न आहे, त्या गावातील शेतकऱ्याला कायमस्वरूपी उपाययोजना कर विशेष पॅकेजची योजना सरकारनं जाहीर करावी अशी आमची मागणी आहे. आता जे जिल्ह्यामध्ये नुकसान झालं आहे तर त्यांना किती मदत मिळाली पाहिजे अशी मागणी तुम्ही केली? आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 मागणी केलेली आहे, फळबाग उत्पादक शेतकऱ्याला 1 लाखाची मागणी केली, भाजीपाळा म्हणून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 75,000 मागणी केली आहे. ही मागणी सरकार दरवर्षी NDRFच्या नियमानुसार काहीतरी मदत करते, पण आमची प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील नदीपात्राच्या भागातील शेतकरी आहेत. बंधाऱ्यामुळे नुकसान होणाऱ्या शेतकऱ्याचं सोयाबीन आज टोटल पाण्याखाली गेले, कापूस टोटल पाण्याखाली गेले. आज तुम्ही शेतात जाऊन लाखो रुपये आम्ही त्याच्यात टाकलेत पण नुकसान व्हायले. सरकारला अशी तुटपुंजी मदत करून विनंती आहे सरकारला, आमचं जगणं मुश्किल होऊन गेलेलं आहे, सरकारनं कायमस्वरूपी उपाययोजना करत विशेष पॅकेजची योजना या भागातील शेतकऱ्याला द्यावी ही विनंती आहे. एकंदरीत जे नदीकाठचे शेतकरी आहेत त्यांना जे आहे ते विशेष पॅकेज देऊन मदत करावी, तुटपुंजी मदत सरकारने करू नये अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे. कॅमेरामॅन धीरोसोबत मी पवन जगदंबवार, देशोन्नती, नांदेड.